वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज में पनीर करता है। ही मी तुमच्यासोबत पनीर ग्रेव्हीची रेसिपी शेअर करत आहे ही ग्रेव्ही मी अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे पण खूप टेस्टी अशी ग्रेव्ही बनली गेली आहे आणि खूप कमी वेळात मी हिला बनवलेली आहे घरातीलच जे उपलब्ध साहित्य आहे तेच मी वापरले आहे एक्स्ट्रा असे काहीही वापरलेले नाही आणि अगदी दहा मिनटामध्ये ही ग्रेव्ही बनवून तयार होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणीही विश्वास ठेवणारच नाही की तुम्ही ही भाजी घरी बनवली आहे सर्वांना असं वाटतं की ही भाजी आपण बाहेरून मागून घेतली आहे किंवा हॉटेलमधून आणलेली आहे एवढी ही भाजी हॉटेलच्या भाजीसारखी टेस्टी वाटते यामध्ये जे ग्रेव्हीचे टेक्स्चर आहे ते हॉटेलच्या भाजीपेक्षाही खूप छान असे येते आपल्याला मसाला मिक्सरमधून काढून घेत असताना थोडीशी मेहनत घ्यावी लागते पण खूप छान असे टेक्स्चर या भाजीला येऊन जाते आणि तुम्ही या ग्रेव्हीपासून अनेक अशा भाज्या तयार करून ठेवू शकता चला तर मग वेळ घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करत आहोत सर्व मैत्रिणींना एक निवेदन आहे कृपया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंटही करा चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूयात या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम पनीर छानपैकी कट करून घेतले आहे पनीर अतिशय फ्रेश आहे फ्रेश आणि ताजे पनीर वापरल्यामुळे भाजी ही खूप टेस्टी होते त्यामुळे शक्यतो फ्रेश आणि ताजे पनीर वापरायचे आहे या ठिकाणी मी काही पदार्थ कट करून घेतले आहेत त्यामध्ये मी अर्धे बीट घेतले आहे तीन मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतले आहेत एक लसूणकड्डी सोलून घेतली आहे पाच ते सहा पनीरचे पीसेस घेतले आहेत आणि ओलं खोबरं तेही थोडंसं कट करून घेतलं आहे थोडेसे तीळ भाजून घेतले आहेत एक मुठभर तीळ असतील आणि तीन टोमॅटो कट करून घेतले आहेत तीन कांदे आणि तीन टोमॅटो असे आपण प्रमाण ठेवले आहे सर्वात प्रथम आपण कांदा आणि टोमॅटो याची पेस्ट करून घेणार आहोत ही पेस्ट एका वाटीमध्ये काढून आपण इतर पदार्थाची पेस्ट करून घेणार आहोत आता आपल्याला तीळ लसूण पनीर खोबरं आलं आणि बीट यांची पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट आपली तयार आहे या ठिकाणी मी जे कट करून घेतलेलं पनीर होतं ते थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेत आहे पनीर छान दोन्ही बाजूनी गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे खूप जास्त पनीर जळणार नाही याची खात्री करायची आहे पनीर तळलेलं एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि त्याच प्लेटमध्ये कांदा आणि टोमॅटो जो आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतला होता तो टाकून घेतला आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम गॅसवरती आपण कांदा टोमॅटो परतत आहोत साधारणपणे तीन मिनिट झाले आहेत आता कांदा टोमॅटोचा कलरही चेंज झाला आहे आणि त्याची जी क्वांटिटी आहे ती अर्ध्यापेक्षाही कमी झालेली आहे म्हणजेच आपला कांदा आणि टोमॅटो पाहिजे तसा परतला गेला आहे आता आपण दुसऱ्या वेळी जे वाटण केले होते ते यामध्ये ॲड करायचे आहे मी वाटण करताना अतिशय फाईन बारीक अशी पेस्ट केलेली आहे यामध्ये बीट असल्यामुळे याचा कलर असा वाटतो पण जसे जसे आपण हे मिश्रण परतत जातो तसा तसा कलर बदलत जातो त्यामुळे घाबरू नये किंवा टेन्शन घेऊ नये की ह्या रंगाची आपली पनीर भाजी होईल की काय असे आपल्याला थोडेसे असे वाटते की आपली भाजी बिघडते का काय पण असे काही होत नाही जसंसा आपण मसाला परतत राहणार तसे तसे याचा डार्क असा रेड कलर येत जातो गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम गॅसवरती मी कंटिन्युअसली पाच ते सात मिनिट हा मसाला छान फ्राय करून घेत आहे तुम्ही पाहू शकता थोडा थोडा कलर चेंज होत चाललेला आहे यामध्ये आपण आता काही सुके मसाले ॲड करणार आहोत सुक्या मसाल्यामध्ये मी एक चमचा कांदा लसूण मसाला थोडीशी मिरची पावडर थोडीशी हळद आणि या ठिकाणी मी आ, पनीर मसाला ॲड केलेला आहे तर पनीर मसाला मी दोन चमचे ॲड केला आहे बाकीचा मसाला आपल्याला नंतर ॲड करण्यासाठी मी ठेवलेला आहे तर दोन चमचे मसाला आपल्याला पनीरचा ॲड करायचा आहे बाकीचा आपण नंतर ॲड करणार आहोत आणि सर्व जे हा जो सर्व मसाला आहे तो आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे जसा जसा आपण मसाला परतू तशी तशी मसाल्याला खूप छान अशी टेस्टही येते आणि कलरही येतो थोडेसे पाणीही घालायचे आहे पाणी घालून मसाला पर परतल्यानंतर मसाल्याचा पूर्ण जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि मसाला खूप छान असा परतला जातो साधारणपणे पाच मिनिटे परतल्यानंतर मसाल्याची जी क्वांटिटी आहे ती आ, कमी झालेली आहे आणि कलर खूप असा चेंज झालेला आहे खूप रेड डार्क असा कलर या भाजीला आलेला आहे खूप छान वासही घरामध्ये दरवळत आहे या ठिकाणी आपल्याला या मसाल्यामध्ये मीठही ॲड करून घ्यायचे आहे या ठिकाणी मी अंदाजेच मीठ टाकलेले आहे आपण नंतर भाजीमध्ये मीठ ॲड करणारच आहोत मीठ टाकल्यानंतरही या मसाल्याचा कलर थोडासा चेंज होतो आता मसाला खूप छान असा परतला गेला आहे खूप डार्क असा रेड कलरही आलेला आहे आणि जी क्वांटिटी आहे मसाल्याची ती खूप कमी आपल्याला झाल्यासारखी वाटत आहे म्हणजेच आपला मसाला खूप छान असा परतला गेला आहे आता या परतल्या गेलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचे आहे या ठिकाणी मी दोन ते अडीच ग्लास पाणी शेजारच्या गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवले होते ते पाणी मी आता या मसाल्यामध्ये ॲड करत आहे आणि आपल्याला हवी तेवढी आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे ही ग्रेव्ही खूप पटकन होते खायलाही खूप टेस्टी लागते आणि जरा वेगळी ग्रेव्ही बनवल्याची आपल्याला समाधानही वाटते तर माझे सर्व पाणी ॲड करून झाले आहे एकदा छानपैकी हलक्या हाताने सर्व भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही आता लो करायची आहे एक दोन ते तीन मिनटांसाठी तुम्ही पाहू शकता भाजीला कलर किती सुंदर असा आलेला आहे आणि जशी हॉटेलमध्ये भाजी असते त्याप्रमाणे हिचे टेक्स्चर आता व्हायला लागलेले आहे ला तीन ते चार हिरव्या मिरच्या मी भाजीला उकळी आल्यानंतर कट करून टाकल्या आहेत मध्ये कट केले आहेत आणि लगेचच मी भाजीमध्ये पनीर ॲड करून घेतले आहे पनीर ॲड केल्यानंतर आता भाजीचे टेक्स्चर पहिल्यापेक्षाही खूप छान असे वाटत आहे आता आपल्याला मिडियम गॅसवरती ही भाजी परत दोन मिनिट छानपैकी उकळून घ्यायची आहे भाजी उकत असताना वरून आपल्याला पनीर मसाला ॲड करायचा आहे या ठिकाणी मी एक चमचा पनीर मसाला ॲड करत आहे मसाला ॲड केल्यानंतर हलक्या के हाताने हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हातावरती तळून थोडीशी कसुरी मेथी या भाजीमध्ये ॲड करायची आहे कसुरी मेथी ॲड केल्यानंतर भाजीला खूप छान असा सुगंध येतो भाजी खूप या या ठिकाणी आता गॅसची फ्लेम अतिशय लो करून दोन मिनिट मी छानपैकी एक वाफ काढून घेतली आहे कसुरी मेथी ॲड केल्यानंतरची ही प्रोसेस आहे एक छान वाफ काढून घेतल्यानंतर या ठिकाणी मी कोथिंबीर ॲड केली आहे परत चवीपुरते मीठही ॲड केले आहे आणि सर्व भाजी आपल्याला आता व्यवस्थित एकदा हलवून घ्यायची आहे आता भाजी थोडीशी घट्टसर झालेली आहे भाजीला खूप छान असे टेक्स्चर आलेले आहे या ठिकाणी आता परत थोडासा पनीर मसाला टाक ॲड करायचा आहे आ, ही आपली शेवटची स्टेप आहे म्हणून आता पनीर मसाला ॲड केल्यानंतर फक्त झाकण एक सेकंदासाठी किंवा दोन सेकंदासाठी ठेवायचे आहे आणि लगेच झाकण आपल्याला काढून घ्यायचे आहे परत एकदा सर्व मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मी थोडासा खवा या भाजीमध्ये ॲड करत आहे साधारणपणे एक चमचा एवढा खवा आहे आणि भाजी भाजीला टेस्ट खूप छान अशी येते खूप छान स्वाद येतो हा खवा ॲड केल्यानंतर आपल्याला सर्व भाजी हलक्या हाताने अतिशय व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे आता भाजी खूपच सुंदर अशी झालेली आहे भाजीचा कलर खूपच वेगळा म्हणजेच हॉटेलमध्ये जसा राहतो तसा कलर भाजीला आलेला आहे बीटचा जो लालसर रंग होता तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे खूप छान असे टेक्स्चर भाजीचे वाटत आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करून पाच ते सहा मिनटासाठी भाजी आ, सेट होण्यासाठी ठेवायची आहे भाजी सेट झाल्यानंतर आता तुम्ही पहा भाजी किती छान अशी वाटत आहे खूप टेस्टी अशी आपली भाजी दिसत आहे आता आपली भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे याप्रमाणे आपला खमंग पनीर मसाला बनवून तयार आहे तुम्हाला आजची ही भाजी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कृपया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय बाय